वर्धा शहरालगत असलेल्या झंझापूर परिसरात गेल्या एका वर्षापासून डीमार्ट या मोठ्या मॉलचं बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी वापरला जाणारा गौण खनिज हा शासनाचा महसूल बुडवून चोरीने आणून बांधकाम पूर्ण केल्यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शेवटी जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉक्टर इम्रान शेख यांनी स्वतः चौकशी केली आहे. त्या ठिकाणावर अवाढव्य स्वरूपात बांधकाम चालू असल्याचं दिसून आलं आहे. बांधकामात वापरली जाणारी गौण खनिजाची परवानगी मागितली असता कोणतीही परवानगी डीमार्ट व्यवस्थापकाकडे उपलब्ध नसल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं खनिकर्म अधिकारी डॉक्टर इम्रान शेख यांनी सांगितलं आहे. अवैध गौण खनिज वापरून तयार केलेल्या डीमार्टला शेवटी काम बंद करावेच लागेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. त्याच्यामध्ये डीमार्टमध्ये अवैध प्रकारून आणून जे गौण खनिज वापरल्या गेल्या अशा तक्रारी प्राप्त होत होत्या, त्यामुळे त्याच्यात किती काम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये किती गौण खनिज वापरल्या गेलं असेल याची समीक्षा करण्यासाठी मी मोका पाणी केलेली आहे. पण इथे मोठ्या प्रमाणात सगळं बांधकाम झालेलं असल्यामुळे त्याचा आपल्याला रिसर संबंधित म्हणजे तांत्रिक विभागाकडून त्याचं हे करावं लागेल आणि त्याच्यानुसार माहिती मिळेल किती गौण खनिज वापरलं आहे. तसंच इथले जे प्रकल्प ज्यांनी हे केलेलं आहे म्हणजे इंजिनियर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आपण नोटीस बजावलेली आहे की त्यांनी सदरेल किती गौण खनिज वापरला आणि कुठून वापरला ते सगळं त्यांना आपण हिअरिंगची संधी दिलेली आहे. कार्यालयात सगळ्या पावत्या घेऊन त्यांना बोलवलेलं आहे 11 तारखेला, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.